राणी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही पश्चिम बंगालमध्ये पोहोचताच त्यांच्या कारची काच फुटली. त्यांच्या कारवर दगडफेक झाल्याचं बोललं जात होतं, पण काँग्रेसनंच त्यावर खुलासा केलाय. राहुल गांधींची पदयात्रा सुरू असतानाच ममता बॅनर्जींच्या पाठोपाठ नितीश कुमारांनी इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी दिली, त्यामुळे राहुल गांधींच्या पदयात्रेचा विरोधकांना राजकीय फायदा होणार का? पाहूयात या रिपोर्टमधनं. पश्चिम बंगालमध्ये भारत जोडो यात्रेत गदारोळ. राहुल गांधींच्या कारची काच फुटली. यात्रा जोरात, पण इंडिया आघाडीला मोठे धक्के. मणिपूर ते मुंबई अशा 6,700 किलोमीटरच्या प्रवासासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा प्रचंड चर्चेत आहे. पश्चिम बंगालच्या मालदा इथं यात्रा पोहोचताच राहुल गांधींच्या कारवर दगडफेक झाल्याचा आरोप केला जातोय. यात कारची काच फुटल्याची माहिती आहे, पण दगडफेकीचं वृत्त काँग्रेसनं फेटाळलंय. काँग्रेसनं ट्विट करत यावर खुलासाही केलाय. पश्चिम बंगालच्या मालदा इथं राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठा जनसागर उसळला. राहुलजींना भेटण्यासाठी गर्दीतून एक महिला अचानक त्यांच्या कारसमोर आल्यानं ब्रेक लावावा लागला. त्याचवेळी सुरक्षा व्यवस्थेसाठी वापरलेल्या दोरीमुळे कारची काच फुटली, असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलं. पहिल्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसनं भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. मणिपूरच्या इम्फाळमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली, पण यात्रेच्या सुरुवातीपासूनच वादंग निर्माण झाल्याचं चित्र आहे. राहुल गांधींची यात्रा आसाममधल्या गुवाहाटीमध्ये पोहोचताच मोठा गदारोळ झाला. गुवाहाटीतल्या एका मंदिरात जाण्यापासून राहुल गांधींना रोखण्यात आलं. त्यानंतर राहुल गांधींनी समर्थकांसह ठिय्या देत आंदोलन केलं. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राहुल गांधींच्या यात्रेला सुरुवात झाली. मोदींचा विजय रथ रोखण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी बाळसं धरत असतानाच राहुल गांधी मैदानात उतरल्यानं काँग्रेसच्या केडरमध्ये उत्साह संचारला. पण राहुल गांधी यांची यात्रा सुरू असतानाच इंडिया आघाडीला मोठे धक्केही बसले. ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी भाजपप्रणित NDA सोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये आपच्या भगवंत मान यांनीही स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर देशातलं राजकारण ढवळून निघालं होतं. संघटनात्मक पातळीवरील काँग्रेसला राहुल गांधी यांच्या पदयात्रेनं नवसंजीवनी दिली.